अभिनयाचा श्रीगणेशा नाट्य क्षेत्रातूनच व्हायला हवा असा विचार मांडणाऱ्या मनोज वाजपेयी या ध्येयवेड्या कलाकारांनी तीनदा नकार पसरवले. शालेय वयातच मुलांना नाट्य शिक्षणाचे धडे द्यायला हवेत अशी अपेक्षा एका कार्यक्रमादरम्यान मनोज वाजपेयी यांनी व्यक्त केली आहे. पाहूया हे वृत्त. सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास नाट्य शिक्षणातून होतो. खरं म्हणजे नाट्य प्रशिक्षण शाळा शाळांमधून सक्तीचे करायला हवे, पण दुर्दैवाने आपल्याकडे नाटकाला फारसे महत्व दिले जात नाही अशी खंतही वाजपेयी यांनी व्यक्त केली. मनोज वाजपेयी यांनी आपल्या तारुण्याची 10 वर्ष रंगभूमीवर घालवली. नाट्य शिक्षण घेण्याचे विचार बीज त्यांच्या मनात कसे रुजले? मी लहानपणापासूनच अभिनेता होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. ओम पुरी, नसीरुद्दीन शहा यांच्यासारख्या मातब्बरांच्या मुलाखतीमधून माझी नाटकाशी पहिली ओळख झाली आणि कलाकार व्हायचे तर थिएटर कलाकारच हवे असे मी ठरवले, असे वाजपेयी यांनी सांगितले. भारतीय संस्कृतीमध्ये नाटक हा एक पंचमवेद आहे. व्यक्तीचा व्यक्तिमत्व विकास खुलवण्यासाठी नाटकाची खूप मोठी गरज असते. नाटकाने समाजाचं प्रबोधन केलं, नाटकाने समाजाचं उद्बोधन केलं, नाटकामुळे लोकांना लोकशिक्षण मिळालं आणि म्हणूनच नाट्यशास्त्र हे सांस्कृतिक दृष्टीने एज्युकेशनमध्ये आलं पाहिजे आणि शैक्षणिकदृष्ट्या नाट्यशास्त्राला एक वेगळी विंग मिळाली पाहिजे. जसे पारंपरिक वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत, त्याच पद्धतीने नाट्यशास्त्राचं डिपार्टमेंट सुद्धा हे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास आणि विद्यार्थ्यांना एकंदरीत स्किल ओरिएंटेड एज्युकेशन देण्यासाठी खूप महत्वाचं आहे. म्हणून माझी विनंती आहे की भारतभरामध्ये ज्या पद्धतीने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आहे किंवा मोठ्या मोठ्या विद्यापीठांमध्ये नाट्यशास्त्राचे विभाग आहेत, तर महाविद्यालयीन पातळीवरती ऑप्शनल विषय म्हणून नाट्यशास्त्राचा विषय आला पाहिजे, जेणेकरून मुलं या नाटकांमधून पुढे सिनेमात जातील, चित्रपटांमध्ये जातील किंवा मग शिक्षक म्हणून कुठल्या महाविद्यालयात काम करतील. म्हणून नाट्यशास्त्र हे एक उपजीविकेचं साधन बनेल आजच्या काळामध्ये आणि स्किल ओरिएंटेड प्रोफेशनल एज्युकेशन हे विद्यार्थ्यांना मिळेल.